आपल्या सॉफ्टवेअर जो आहे मराठीचा, इंग्लिश कसं मराठी मुलांना इझी टू इझी शिकवता यावं, मुलं कशी लगेच ट्रेन होते, कारण की इंग्लिश शिकवणाऱ्या सोसायटी किंवा आपले पुस्तकं खूप सारे इंग्लिशमध्ये, इंग्लिश शिकव शिकणं आणि आपल्याला अंडरस्टँड करणं खूप हार्ड होऊन जातं, पण आपण ते सॉफ्टवेअरचं मराठीत बनवलं आहे, मराठीतून कसं इझी टू इझी करतात त्यासाठी. आणि त्याच्या वर्षाखेरीस एक आपण परीक्षा करतो की आपण जे वर्षभर मुलांना शिकवतोय, काही शिक्षकांना आपण सॉफ्टवेअर पाठवत आहे, त्याचा मुलांना काय फायदा होतोय की नाही, मुलं त्याच्यानुसार काय आहे, तसं आपलं एक कॉम्पिटिशन असते. कॉम्पिटिशन पहिलं आपलं जिल्हा शाळा पातळीवरती असेल, आता तुमची शाळा झाली इथे, माझी शाळा झाली, त्याच्या शाळा पातळी आपण मुलं घेते, मग सोलापूर पूर्ण सिलेक्ट करतो, सोलापूर डिस्ट्रिक्ट झाला म्हणजे आपण महाराष्ट्राच्या जेवढ्या डिस्ट्रिक्ट असतात त्या डिस्ट्रिक्टमध्ये कॉम्पिटिशन होतं. महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर पूर्ण जे आपलं नाही महाराष्ट्रामध्ये स्टेट वाईज येतं, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान, असं सर्व स्टेट वाईज आपलं कॉम्पिटिशन असतं. तशी त्या कॉम्पिटिशनला ही मुलगी आली होती गेल्या वर्षीला, तिने सर्व तिथलं पाहिलं आहे, तर तिथं तुला थोडासा हे सांग किती मुलं होती, कोणते मुलं होती, तू काय काय पाहिलं. आठवीचे आम्ही तिघं जण होतो, मग तिघांचे त्यांनी आदल्या दिवशी ना प्रॅक्टिस घेतल्या, मी असं घाबरू नये यासाठी त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट करत होते, समजून सांगत होते. विराज वगैरे कसे होते, पाचवी सहावीचे मुलं कॉन्फिडेंसने उत्तर देतात, घाबरत नाही. आणखी मुलं पण दिसली आपल्या झेड पीची मुलं पाहिलं असेल, झेड पी शाळा माहिती असेल तुम्हाला, सिटी मधल्या पण नाही तर झेड पी शाळेतल्या मुलं असतात, ती सर्व मुलं मोठी मोठी चौथी पाचवीची मुलं खूप सारी छान येतात. आणि आठवी नववीचं पण आपण ह्या वर्षी चालू करत आहोत, जो स्टेज राऊंड मी पाहिला असेल तो पहिले छोट्या मुलांचा असतो, पण आपण आठवी नववीच्या मुलांना संभाषण कसं करते ना, आता मला आपण समजा इंग्लिशमध्ये आपण बोलतोय तर मला पण कोणी विचारलं आपण इंग्लिशमधला उत्तर देता येतं की नाही, जे ग्रामर पूजा मॅडम, तर पूजा मॅडमच्या ज्या सेशनला मुली आहेत त्यांना आयडिया असेल ग्रामर कसं आपण तो बोलता यायला पाहिजे, त्याचं आपण ट्रेनिंग घेणार आहोत. तुम्ही काही सिलेक्टेड मुलं आता जे चांगलं हे करतील त्यांना आपण पुढे घेणार, त्यांना आपण ट्रेनिंग देणार, असं नाही की तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर उभं करणार, त्यांना आपण ट्रेनिंग देणार, त्याचा ट्रेनिंग घेऊन त्यांना WBCच्या राऊंडसाठी त्यांना रेडी करणार आहोत. तर राऊंडसाठी खूप मस्त आहे, खूप मजा येते, मस्त मोठा एक रिसॉर्ट बुक केलेला आहे आपण तिथे, तिथे तुम्ही येऊन जायचं, मजा करायचं, स्विमिंगमध्ये पळायचं, स्टेजवरती राम फक्त सांगून जे सांगितलं ते बोलायचं. आवडलं सांगितलं तो एक्सपिरियन्स, इमॅजिन करू शकता तुम्ही मुंबईला आलाय, किती लोक आलाय मुंबईला याच्या अगोदर किंवा कोणी आलाय, कोणाचं नातेवाईक असं मुंबईला असतील ना नातेवाईक होते, ओके. तर यावेळी पण ह्याच्यातून पण तुम्हाला चान्स आहे, तुम्हाला ह्याच्यातून तुम्हाला तुमचा जो आत्मातला आत्मविश्वास आहे आणि जे तुम्हाला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.